की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुप्रा आणि परमेश्वराची स्तुती आणि पवित्र आत्म्याचा वास तुम्हाला लाभो. आजच्या ह्या पवित्र मिसा बलिदानात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. आज आपण आगमन काळाचा तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपण आनंदी जीवन जगावे व इतरांपर्यंत आपण हा आनंद पसरावा हा संदेश देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेशाच्या इस्रायली लोकांना बाबिलोनच्या हद्दपारीची घटना लवकर संपणार आहे म्हणून उत्साह करण्यास संदेश देत आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्लोनिकी करास आनंद करण्यास चांगले करण्यास व वाईट टाळण्यास प्रोत्साहन करत आहे. शुभवर्तमान योहान स्पष्टपणे सांगत आहे की योहान हा देवाने पाठवलेला मनुष्य होता. जगात सार्वकालिक प्रकाश येणार होता आणि तो प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. योहान बाप्तिस्ताने आपल्या वाणीद्वारे व कृतीद्वारे प्रकाशाची म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची साक्ष जगाला दिली आहे. आज आपणास प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाशाची साक्ष जगाला द्यायची आहे. अंतकरणापासून प्रभूला स्वीकारण्यास व त्याची साक्ष आनंदाने इतरांना देण्यास कृपा शक्ती मिळावी म्हणून या पवित्र मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनी, आज आगमनाचा तिसरा रविवार आणि जसे आम्ही प्रस्तावनामध्ये ऐकलेले आहे, आज आनंदाचा रविवार, इंग्रजीमध्ये आपण जॉय डे संडे म्हणतो. आपण आनंद करत आहोत, उल्लास करत आहोत, कारण आपला तारणारा जगात येणार आहे. येशूच्या जन्माचा वेळ जवळ आलेला आहे. ही आनंदाची खबर आपल्या सर्वांसाठी आहे. आपण सर या देवाच्या पुत्राला स्वीकार करण्यास उत्सुक आहोत, परंतु आपल्याला प्रश्न करणे महत्वाचे आहे. आपल्या अंतकरणाची तयारी झाली आहे काय? या प्रभूला आपल्या जीवनात आपल्या हृदयात स्वीकार करण्यास जर नाही झाली तर आपल्या पापाची आपण ओळख करून आपण सर्व पापाची आठवण करून देवाकडे क्षमा मागूया. आणि आपण सर्वजण बरोबर म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो.
परमेश्वरा प्रभू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची आम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहोत. त्याच्या जन्मदिवशी आमचे हृदय आनंदाने भरावीत आणि मोठ्या भक्तिभावाने बहुकार बुद्धीने हा सण साजरा करता यावा म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना विच्या बरोबर पवित्रात्म्याचे ज्ञान सरकार जीवन राहणाऱ्यावर राज करणार आहे. परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करतो. सफन्या या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू तुझ्याविषयी आनंद उल्लास करी. सियोन कन्ये उच्च स्वराने गा. इस्रायला जय जयकार कर. यरुसलम कन्ये पुन्हा पूर्वक उल्लास आणि उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती वाटणार नाही. त्या दिवशी यरुसलमेस म्हणतील, हे सियोन भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ्याविषयी आनंद उल्लास करी. त्याचे प्रेम स्थिर आहे. तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. पहा, देव माझे तारण आहे. मी श्रद्धा ठेवी भिणार नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा. त्याचे नाम खोर आहे अशी वाणकी करा. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. परमेश्वरापुढे गायन करा. कारण त्याची कर्मी प्रतापमय आहे. हे सर्व पृथ्वीवर विदित होवो. अहो सियोन, सियोनवासियांनो, जयघोष करा, गजर करा. कारण इस्रायलाचा पवित्र आणि खोल प्रभू तुमच्यामध्ये आहे. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. पौलाचे फिलिपीकरास पत्र यातून घेतलेले दुसरे वाचन. प्रभू समीप आहे. प्रिय जनहो, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा मी म्हणे, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळवून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाने दिलेली शांती, तुमची अंतकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राहील. हा प्रभूचा शब्द आहे. Yeah.
वाचन देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षी करिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्षी देण्याकरिता आला, त्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्षी देण्याकरिता आला आहे. पुढे यहुद्यांनी यरुसलेमहून याजक आणि लेवी यांना योहानला आपण कोण आहात असे विचारण्यास पाठवले, तेव्हा त्याची साक्षी आहे. त्याने कबूल केले, नाकारले नाही, मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तर मग आपण कोण आहात, एलिया आहात काय? तो म्हणाला, मी नाही. आपण तो संदेश आहात काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. त्यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आहात हे सांगा, स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे. तो म्हणाला, यशया संदेशाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वरचा मार्ग नीट करा असे अरण्यात वरडण्याची वाणी मी आहे. पाठवलेली माणसे फारुजेपैकी होते. त्याने त्याला विचारले, आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही, आपण संदेशही नाही, तर मग बाप्तिस्मा का करता? योहानने त्यांना उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो ज्याला तुम्ही ओळखत नाही, असा एक तुम्हामध्ये उभा आहे, तो माझ्या मागून येणार आहे, त्याच्या पाय करण्याचा पण सोडाव्यात मी योग्य नाही. योहानाच्या पलीकडे बेताने योहान बाप्तिस्मा करीत होता तिथे ह्या गोष्टी भेटल्या. प्रभूचे शुभोत्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आम्ही आनंद करा, उल्लास करा हा रविवार आम्ही पाळत आहोत. माझं त्याला दरवर्षी जेव्हा आजच्या काळ जवळ येत तेव्हा खास करून ह्या रविवारी तिसऱ्या रविवारी तिने एक गोष्ट सांगितली होती. तिला एक पत्रकाराने विचारलं मदर टेरेसला, सिस्टर तुम्ही इतके आनंदित कसे आहेत? आणि त्या पत्रकाराला ते उत्तर देऊ लागले, जेव्हा मी या गरीबाची सेवा करते तेव्हा मला वाटत की मी गरीबामध्ये आहे आणि गरीबामध्ये देव वस्ती करत आहे, आणि त्यासाठी मला जितके मी सेवा करते तितके मला आनंद वाटतो. दर वर्षी आनंद काळामध्ये मला विशेष करून आनंद वाटतो की ह्यासाठी मी पुष्कळच्या गरीब अनाथ या लोकांबरोबर मी सेवा करत आहे. देवाने मला हो आनंद करण्यासाठी संधी दिलेली आहे माझ्या जीवनातील, आणि त्यासाठी मी आनंद मला वाटते आणि तो आनंद मी दुसऱ्या मध्ये वाटते. कसं की माझे जीवन जो आनंद येतो माझ्यासाठीच नाही, मी जो आनंद नाही आहे त्यांना मी वाटते व माझं शेअर करते माझा आनंद दुसऱ्यामध्ये, तेव्हा माझा आनंद दुप्पट प्रमाणे तो वाढतो. प्रिय बंधू भगिनीनो, आज आम्ही खरंच आम्ही आनंदाचा हा रविवार आम्ही पाळत आहोत. खरंखर प्रभू येशू ख्रिस्त येण्याची आम्ही तयारी करत आहोत, मसीहाची येण्याची तयारी आम्ही करत आहोत. प्रियनो, आम्ही आमची तयारी मसीहासाठी येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी नाताळाची तयारी आम्ही कसे करून करीत आहोत, आपल्याला आपण ही प्रश्न विचारला पाहिजे. जसे यशया संदेशकार इस्रायल लोकांना बाबिलोनचा हद्द पार करून गुलाम केलं, तिथे नेल्यानंतर दुःखी होते,
आनंदित नव्हते, पण देव यशया संदेशाला म्हणतो, पहा तू जा आणि या इस्रायल लोकांच्या मध्ये जो आनंद नष्ट झालेला आहे तो परत एकदा तू परत एकदा तो स्थापन कर, तो परत एकदा त्याच्यामध्ये तू बांधून आण, आणि हे बांधण्यासाठी तुझी गरज फार महत्वाची आहे. जा आणि हे मी काय प्रभू परमेश्वर देवाने यावेने तुला सांगितलं आहे ते तू त्यांना कळव, आणि तिथे तो जातो सदस्य आणि त्यांना कळवतो या गोष्टी सांगतो, आणि त्यांना परत आणल्यानंतर खरंच खरंच ते आनंदी होतात. कसं की ते सर्व प्रभूच्या येण्याची वाट पाहत होते. यशया संदेशकार काय सांगत होता ते योहान बाप्तिस्त सांगत होता की यशया संदेशकार वाक्य तिथे संपूर्ण होतो. जो काय हा येईल तो गरिबांची सेवा करेल, त्याला परमेश्वरने त्याला अभिषेक केलेला आहे. लोकांच्या अध्याय 4 मध्ये तिथे सांगत आहे परमेश्वरने त्याला अभिषेक केला आहे की गरिबांना सेवा करण्यासाठी, दरिद्रांना सेवा देण्यासाठी, आणि ते कोण तुरंगाचा मोकळा करण्यासाठी त्याला पाठवलेला आहे. तर श्रेनो हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? आईच्या शुभ वर्तमानामध्ये येशूला येशू कोण आहे असं आपलं उत्तर विचारलं तर आपल्याला जसं ते येऊन योहानला विचारतात, ते काही वकील तिथे पाठवतात विचारण्यासाठी हे फारच तरी, आणि त्यांना विचारतात की तू कोण आहे, तू संदेश आहे, तू येशू आहे, तू मसीह आहे, तू कोण आहे? आणि तो म्हणतो मी कोणच नाही, मी त्याच्यामधलं कोणच नाही. आपण आपल्या जीवनात कितीच्या वेळी आपल्या जीवनात अरे ते मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे हे आपल्याला वाटतो कधी कधी. पण प्रेम देव येण्यासाठी जो माणसाची तयारी पहा प्रेम मानसिक ते म्हणजे नम्रपणाची साधेपणाची ही तयारी ते करतात. आणि पहा तेच योहान सांगतो आईच्या शुभ वर्तनामध्ये मी त्याच्या पायांची व्रण सुद्धा बांधण्यासाठी योग्यता नाही. पण प्रेम इतके साधेपण इतके नम्रपण आपल्याला योहान बाप्तिस्ताकडून दिसून आपल्याला दिसून येतो. आणि ते त्यांना पाहतात योहान बाप्तिस्ताला येऊन विचारतात ते वकील, आणि त्या वकीलला त्यांना जबाब देतो योहान बाप्तिस्ता मी कोण नाही, पण माझ्या नंतर येणार आहे तो प्रकाश घेऊन येणार आहे, प्रकाश आम्हाला आणणार, अंधार दूर करणार आहे. इस्रायल लोक प्रेरो अंधार मध्ये राहत होते की कसं की त्यांना कधी कधी हे लोक सगळे खोटे संदेश आणि येऊन त्यांना फसवत होते, आणि लोकांचे मन परिवर्तन होते, आणि मग लोक काय करत होते खोटे संदेश काय सांगत होते त्याच्याप्रमाणे करत. कारण आधुनिक काळामध्ये पण आम्ही पाहतात कितीसे जण आमच्यामध्ये खोटे संदेश जे ऐकून आम्ही खरंच मानत नाही, जे काय खरंच आहे ते स्वीकारत नाही आपल्या जीवनात. खोटे संदेश जे आपल्याला वाटतो ते खोटे आहे तेच खरं आहे म्हणून. पण योहान आपल्याला आठवण करून देतो आजच्या दिवशी की खरा मसीहा येणार आहे त्याची तुम्ही वाट पाहा, तो तुमची सुटका करेल, तो तुम्हाला मोकळं करेल. आणि हीच गोष्ट तो योर्डन नदीच्या काठीवर तिथे त्याला तर तू करत आहे काय, हीच प्रश्न त्याला परत परत विचारले होते. मी तर करत आहे पाण्याने बाप्तिस्म देतो की कसं की तुम्ही पश्चाताप करून जीवन परिवर्तन करण्यासाठी आव्हान करतो योहान. योर्डन नदीच्या काठीवर तिथे राहून लोकांना आमंत्रित करतो, जे येऊन लोकांना समजावतो आणि म्हणतो तुम्ही या आणि पाहण्याने मी बाप्तिस्म देणार, पण माझ्या मागे येणार आहे तो तुम्हाला पवित्र आत्म्याने तुम्हाला बाप्तिस्म देणार. आणि ही गोष्ट तो सांगत आहे. आणि शाळेत पुष्कळ लोक त्याच्याकडे जाणार, येऊन लोक बाप्तिस्म स्वीकारण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्म स्वीकारण्यासाठी प्रेरो. आता थोड्याच दिवसांनी आम्ही प्रवेश ख्रिस्ताला मी आपल्या जीवनातील नाताळच्या सणाच्या रूपाने आम्ही स्वीकारत आहोत, तर आमची तयारी कशी करून आम्ही करत आहे? खरा पश्चाताप मनाने आमच्याकडे घडलेल्या पापांनी आम्ही क्षमा करून चांगला प्रयत्न करून आम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त येण्यासाठी आपले हृदय आम्ही तयार करून ठेवत आहे काय? आमचे जीवन आमचे तयार करून ठेवत आहे काय? आमचे जीवनामध्ये आम्ही शायद पुष्कळ वेळेस दुसऱ्यांना दंडन पात्र आम्ही ठरवलं असेल आपल्या जीवनातील, कसे करून आमच्या जीवनातील बदलणे आणू शकतो? दुसऱ्याने सांगून नाही प्रेरो, स्वतःला आपण रिपेंट पश्चाताप करायला पडेल आपल्या पापाची. आपल्या जीवनावर किती पाप आम्ही केलेले आहे ते तसेच आहे, आपण त्या पापाची कबुली नाही केलेली आहे, तसल्या सर्व पापाची आम्ही आठवण करून प्रभूकडे क्षमा मागून आपण रसाळ योग्य रीतीने साजरा करू शकतो. जसे यशया संदेशाने इस्रायल लोकांवर दया दाखवली आणि
जाऊन देवाच्या आज्ञाप्रमाणे त्याने तिथे त्यांना प्रवचन केला, घोषित केला की तुम्हाला देव परत आणायला इच्छितो, तुमचा आनंद दुप्पट मापाने वाढवायला इच्छितो. जर तर आमचे परिवर्तन आहे प्रेरणा ऑटोमॅटिक आमच्या जीवनात आपण परिवर्तन आणून आपल्या जीवनात तो आनंद आम्ही प्राप्त करू शकतो. आयत्या दुसऱ्या वचनामध्ये पण संत पाऊल लिहून म्हणतो जे येशूने देवाने आपल्याला दिलेल्या येशूद्वारे मोठा आनंद आपल्याला मिळालेला आहे आणि तो आनंदाने आम्ही राहायला पाहिजे. आम्ही आम्हा आनंद आम्ही तो दूर करून नाही, आम्ही तो आनंद रिजॉइस इन द लॉर्ड म्हणू शकतो. रिजॉइस म्हणजे आमच्याकडे आनंदाने आनंद आम्ही केलं पाहिजे, आनंदाचा आनंद आम्ही केला पाहिजे. तर येशू त्या येण्याचे म्हणजे आनंदाने उल्हासाने आम्ही हा जीवन आमचे पुढे नेला पाहिजे. म्हणजे देव आमच्यामध्ये होती करायला येतो, देव आमच्या राहतो प्रेरणा. तर आमचे जीवन कसे असलं पाहिजे तर हे साहित्य शुभ आयत्या दुसऱ्या वचनामध्ये पण संत पाऊल आपल्याला आठवण करून देतो. कसं की तिकडेच्या लोकांना देतोलं घरांना परत परत आठवण करायला देतो. कसं की ते लोक प्रभूच्या येण्याची वाट पाहत होते दुसऱ्यांदा आणि प्रभू तिथे घोषित करतो संत पाऊल तो येईल, कधी येईल आपल्याला माहित नाही, पण येईल. आनंदित राहा, उल्हासित राहा. प्रेम आमची तयारी आमच्या दर दैनिक जीवनाचं लक्ष म्हणजे तसं माझं त्याला जगतो सांगते तसेप्रमाणे आम्ही माझ्या जीवनातील तो आनंद प्रेम शांती आहे ती माझ्या गरीबांच्या भाऊ बहिणीची सेवा करू. तर प्रेम आपण पाहायला गेलं तर काय आपल्याला दिसतो आपल्या जीवनातील खरं विश्वासाने खरं श्रद्धेने आम्ही आमच्या बाळ येशूचा जन्म आपलं अंतकरण आपलं हृदय आपल्या जीवनात होतो तेव्हा ते खरा आनंद आपल्याला उकळलं पाहिजे. एवढेच नाही संत जेव्हा म्हणतो आयत्या शुभ वर्तमानात तुम्ही त्याचे साक्षी द्या, तुम्ही त्याचे साक्षी. आम्ही खरं साक्षी द्यायला आम्ही तयार आहोत. किती वेळ आम्हाला कितीचा अनुभव आमच्या जीवनात दिलाय, आम्ही खरं साक्षी दुसऱ्या कसे देऊ शकतो, कसे बनवू शकतो. आम्ही आमच्या जीवनात पहिलं प्रथम आमच्या जीवन परिवर्तनाचे जीवन असलं पाहिजे, दुसरा आमच्या जीवनात पवित्र आत्मची देणग्याचे कृपेचे वर्षाव असलं पाहिजे, तिसरा आहे आम्ही आमच्या जीवनातील साक्षी बनवू शकतो. आणि जे साक्षी असली पाहिजे खरी साक्षी नाही कोणी साक्षी, खरी साक्षी असलं पाहिजे. त्यासाठी या तीन वस्तू फार गरजेचे प्रेरण येतच नाही म्हणजे ती साक्षी देऊ शकत नाही. यवन संत यवन शुभ वर्त मनामध्ये तेच सांगत आहे आमची साक्षी खरी आमच्या जीवनापासून ते आलेलं पाहिजे तेव्हा ते आम्ही साक्षी खरी देऊ शकत. नाहीतर आम्ही जे काय आहे आज शुभ वर्त मनामध्ये आपल्याला सांगत आहे त्याचे आम्ही साक्षी दुसऱ्यांना देऊ शकत नाही. जसे यवन म्हणतो मी येणाऱ्या त्याची साथ देण्यासाठी आलेला आहे, माझ्या मागे येणार आहे तो माझ्यापेक्षा महान आहे. त्यासाठी साथ देण्यासाठी नम्रता साधेपण फार गरजेचे आहे. आम्ही साथ देता संपूर्ण मनाने संपूर्ण ध्यानाने आपण संपूर्ण अंतकरणापासून दिला पाहिजे. त्यासाठी ही साक्ष खरी साक्ष असल्या पाहिजे. त्यासाठी प्रेरण आज आपण याच्यावर मनचिंतन करताना विशेष करून आम्ही आपल्यालाच विचारूया कसं करून माझ्या या आजच्या काळामध्ये मी माझी तयारी करत आहे, खरंच मी तयारी योग्य रीतीने करत आहे, काय चूक आहे काय भूल आहे माझ्या जीवनातील ती आम्ही पाहायला पाहिजे. नाहीतर आमच्या जीवनात काय बदलणे नाही असणार. आम्ही जसे आहे तसे काळ येईल काळ जाईल, आमच्या जीवनात परिवर्तन नाही असणार. प्रेरण परिवर्तन येतो जेव्हा आमच्या जीवनाने नम्रपण साधेपण हे वस्ती करतो तेव्हा ते परिवर्तन येतो. तर आपण आयत्या दिवशी या मिसबलीदाना आम्ही प्रार्थना करूया आणि प्रभूकडे सगळ्या प्रभू आम्हाला कृपा दे योग्य रीतीने आपल्याला तयारी करण्यासाठी. तसेच तुझ्या पवित्र आत्म्याच्या वस्तव आमच्यावर कर. आम्ही पण खरे साक्षी ख्रिस्ताचे बनण्यासाठी आम्हाला तू प्रेरित कर म्हणून आपण या मिसबलीदाना प्रार्थना करूया. आम्ही आपण सर्जन मिळावूया, आपल्या विश्वासाची आपण प्रतिकरण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी परमेश्वर देऊया la cosa dominante sobre el padre.
त्यावेळी आमची विनंती आपण आमच्या प्रभू चरणी ठेवूया. सभेचे धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व धर्म गुरु, धर्म बंधू, भगिनी व प्रापंचिक यांनी जे प्रभू येशूची सुवार्ता पसरवणे ते कार्य हाती घेतले आहे ते त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योग्य प्रकारे करावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. Thank you.
तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, पवित्र राष्ट्रामध्ये जे कार्य सुरू झाले होते ते पूर्ण होण्यासाठी आम्ही भक्तिभावाने अर्पण करीत असलेली हे बलिदान अखंडितपणे पुढे सुरू राहो आणि आमच्या ताई तुझे तारण कार्य प्रभावीपणे पूर्ण स्वादाव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू भूमिस्थित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत आभार मानवित योग्य व दानदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. कारण सर संदेष्टाने ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळले. त्याच्या अग्रदूत योहान बप्तिस्ता याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. त्याच्या जन्मदिन रहस्याच्या देणगीमुळे आम्ही आमची मने आनंदित झाली आहोत. तो जेव्हा जगात येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत असे दृश्य त्याला दिसावे आणि आनंदाने भव्यसमयाने आमची हृदय भरावीत म्हणून आम्ही पूर्ण तयारी करीत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सद्दूत आणि महादूत सत्ता आणि अधिक सत्ता शक्ती आणि सामर्थ्य यांचा स्वामी तुझा निरंतर गौरव गातो. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याने दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराची रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळाच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला पूर्ण विस्कार करावं.
जे आमचे अन्य मजबगिनी पुनर्स्थानाच्या आशेने महान इंद्र घेत आहे आणि जे तुझ्या दयेवर निसंबन मरण पावलंय त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेसी आणि घरगुजे सर्व संतान तुला संतुष्ट केलाय. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावी आणि तुझी स्तुती करून सुद्धा गौरव करावा अशी प्रार्थना मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ताय हे सहसंबंध विद्या पवित्रात्म्याची ज्ञान तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो गो. आपल्या प्रभूच्या शब्दाने आपण आत्मविश्वासाने परमेश्वर त्यावेळी प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव तुझे राज्य हे प्रभू सर्व वाईट सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सडो असे आम्ही म्हणतो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित राहू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेक्षितांस म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैके देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण आनंदाने एकमेकास शांती वंदन करूया.
परमेश्वरा या ख्रिस्त शरीर ग्रहणामुळे आम्हाला अध्यात्मिक शक्ती प्राप्त हो, पापापासून आमची सुटका हो, आणि प्रभू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यास आम्ही पात्र ठरवतो. तो परमेश्वरा संसारात जीवन राखतो व राज्य करतो. आणि सशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला सर्वावर येवो. ख्रिस्ताच्या आनंदाचे साक्षी बनण्यास तुम्हाला प्राप्त आहे.